सांगा का तुम्ही गावातील ज्येष्ठ नागरिक आहात, तर ह्या ज्या काही समस्या तुमच्या पुढे उभ्या राहिलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय झाले, पहिले जुन्या काळापासून आम्ही तो रस्ता पहिल्यापासून जुनाची, पहिलं कोण आडकाठे करीत नव्हतं, चांगला रस्ता होता. पण आता हल्ली काय झाले, या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनच्या मुळे काय वाद पेटत गेलते ते आम्ही मिटवले होते. आणि रस्त्याचं बाबा व्यवस्थित व्हावा, निधी आला का त्या रस्त्यावर, जरी निधी पडला तर उंच कडक ते आभा टेक, मला अजून आठवलं नाही का त्या रस्त्यावर निधी पडलाय म्हणून. आणि पुढारी पडू नये दिसी नाहीत, ग्रामपंचायतवाले असेल कोणी असू द्या, त्या रस्त्यावर उंच कडक ते पारा आभा टेक, जवळजवळ दोन अडीच किलोमीटरचा रस्ता होईल, पण कोणी पडून द्या. आणि नकाशात आहे रस्ता, नकाशात आहे पूर्ण, मला वाटते बराच मोठा रस्ता आहे तो, पण तो काय होत नाही. निधी तिथं टाकी द्यात, हे ग्रामपंचायतवाले तिथं पडला का दुसऱ्या रस्त्यावर नेऊन टाकी त्यात, राजुरी हातीत नेऊन टाकलेला आहे, त्याची एक इन्क्वायरी झालीच पाहिजे माझं म्हणणे. आता का हा रस्ताला निधी उचखडकात पडला, तुम्ही राजुरी हातीत का नेला, नवीन झालाय शिवाय वड्यांनी रस्ता येतो, आता तयार झालाय, वर्ष दीड व दोन वर्ष झाले असेल तयार झाला. आणि लगेच निधी आणि उंच कडक आबटे का, जवळजवळ मला वाटतं माझं वय आता 65 आहे, म्हणलं तुम्ही विचार करता बसून उंच कडक आबटेकला रस्ता चालूच आहे ना, माहिती येते आत कुठं काय येते आता ना, आता माहिती सुद्धा येते नाही, तर आम्हाला राजुरी कुठून आणावं लागायच्यात माहिती. हा विषय कालही मी बोललोय आणि हे उपोषण जे चाललंय याला आमचा आता आमच्या वयामानाने आम्ही काय जेवढा पाठिंबा द्यायचा तेवढा आम्ही पुरा देणार आहे. रात्रीचं जरी पाठिंबा द्यायची वारी असेल तर आम्ही इथं बसणार आहे. आणि यांनी शासनाने याच दखल घ्यावा, आमदार असेल खासदार असेल त्यांनी या आंदोलनाच्या आमच्या उंच कडक असेल आबटेकची असेल ही दखल पहिली घेतली पाहिजे. कारण आम्ही निवडणूक आली तरी आम्ही त्यांच्या बरोबर असतो आणि असं काय आणीबाणी आली तरी आमची दखल घेतली नाही. आता आमदारांनी आमच्याकडे कधी निधी नाही टाकलेला, तुम्हाला सांगतो निधी टाकलाच नाही आजपर्यंत, आणि टाकला का तो दुसरीकडे जातो आणि एक दोन चार घर असतील तिकडं हा निधी जातो. पण आमच्या आबटेक उंच कडकला 70-60-50 उमर आहे, पण रस्त्याचा प्रश्न नाही, तारा पडल्या पोल पडलं त्याची सुद्धा, जर एखाद्याची तार झाड पाडलं आणि त्याचे जर पोल पडले त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. आणि याला जवळजवळ 4 महिने झाले किंवा 6-7-8 महिने झाले, यांच्यावर काहीच नाही, कोणच्यावर काही होत नाही. आम्ही जर गेलो बोललो तर आमच्या ओकीशी लगेच पडत्या. तुम्ही जो काही निधी बोलताय तो निधी तुमच्या गावच्या विकासाला मंजूर झालेला नाही असं तुमचं म्हणणं आहे, तर मग जी येणारी काही निवडणूक आहे किंवा आमदार आहेत त्यांच्या पाठिंब्याशी तुम्ही उभे राहणार की नाही राहणार? आता कसं काय राहता, मग आता आम्हाला दुसरे शोधावं लागेल इथून पुढं. जर तुम्ही आमदार आहेत, आमदारांनी आम्हाला आबटेकला अजून रुपया दिलेला नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे भले दुसरे असतील ना जेडपी बिडपी हे देतात आम्हाला, त्याच्यावर आमचं काम चाललं. आम्ही आमदाराक 2 वेळा पत्र व्यवहार केला का आम्हाला, हे बाबा यो उचकाळ काकून पाणी नाही येत, तर तुम्ही आम्हाला एखादा मोठं धरण द्या. तर त्यांनी इंजिनियर पाठवले आणि त्या इंजिनियरने सांगितलं इकडं नाही बसत, इकडं बसतो. बघा बरं का आता ही थिअरी, इंजिनियर काय म्हणतात इकडं उचकाळ काक बसतात निधी, पण तुमच्या आवडा का नाही बसत, म्हणजे बघा आमच्यावर एवढा अन्याय झालेला आहे. तेव्हा या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी जल योजना काढली. पंतप्रधान काय म्हणतात, गाव रस्ता जोड पाहिजे. अहो जरा खाली येऊन बघा, पाण्याची योजना झाली, तुम्हाला सांगतो ते काळं पाईप नेऊन रस्त्यांचं सगळं वाटूळ केलं, त्या ठेकेदारांनी त्या रस्त्यांचं परत पाहिलं नाही. आता फक्त तुम्ही जर चौकशी केली ताई तर माझ्या घरा पुढे तुम्हाला सांगतो फारिष्टातून रस्ता ते पाईपलाईन गाडली खोदलं, परत त्या फारिष्टावाल्याने अडचण केली, तो रस्ता ते पाईपलाईन काय होईन, नंतर ते ठेकेदार मला आता होत नाही, मग काय करायचं, मग आम्ही जमिनीतून दिलं बाबा पाणी येऊ दे. पहिलं जुनं पाणी येत होतं पण त्या काळी, तर ते फोडून टाकले या ठेकेदारांनी. आणि आता इथं जर पाहिलं तर तुम्ही मोठं औसण दाखत दिसला, ते इथे ते मोठं झाळे बिळे मी पाहिलं माहितीला आलतो त्या दिवशी ना, पाहिलं तर म्हणलं काय आहे या गावाचं शुद्ध पाणी, बघा फिल्टर बसवली तिथं पाणी शुद्ध पाण्यासाठी जाहिरात येते. मला तर असं वाटतंय काय टायमाला राग येतो का त्या टीव्ही गोटा घालावा, तुम्हाला खरं परिस्थिती सांगू, कारण पंतप्रधान योजना आहे जल योजना, अरे तुम्ही बोलता पण ती कुठे अक्षरशः दाखवा ना तुम्ही, का उगाच काहीतरी फसवगिरी करता. माझं म्हणणे काय, तुम्ही जाहिरात देता एवढी हे देता, अरे येऊन चौकशी करा, नळाच्या तोट्या काढल्यात कुठं काय केले, रस्त्यांचं वाटूळ केले, तेव्हा अधिकारी पाठवा याची चौकशी व्हावा. जर आम्ही खोटं बोलत असेल तर आम्हाला अटक करा किंवा आमच्यावर केशी करा,
पण हे खरं आहे का खोटं आहे याची सगळी चौकशी करावी. आणि इतर निकड औसन दाखवू नका तुम्ही, शुद्ध पाण्याचं ते फिल्टरचं किंवा काय ते दाखवू नका. लाईटीवर न चालणाऱ्या मोटरीचं दाखवलंय तुम्ही इथं, तरी पण याचा उपयोग काहीच नाही आम्हाला. आबाटेकला उपयोग काहीच नाही, हे फक्त इथल्या पुरतच होतंय. तेव्हा एक ग्रामपंचायत वाले प्रत्येक आमचे मलाही आठवत आहे, जवळजवळ ग्रामपंचायत चालू झाल्यापासून आम्ही इथे. तर तुम्हाला सांगतो एकाही सरपंचानी किंवा कोणी या आबाटेक लक्ष दिलं नाही. आणि जो येईल ना तो तर सारखाच, जो येईल तो सारखाच येईल, तसं काही नाही का बाबा मी गेलो होती तर चांगला होईल असंही काही नाही. मलाही ती सवय लागून गेली ना मागचीच. तेव्हा असं येत आहे म्हणणे, एवढ्या न्याय द्यावा आमचं म्हणणे सरकारनी, याची सगळी इन्क्वायरी करावा एवढंच मागणी आमची. बाकी काय नाही, उपोषणाला आमचा पुरा पाठिंबा आहे, मी रात्रंदिवस बसणार आहे, लवकर करावा यशी असणार आमचं. तुमच्या समोर रस्त्याचा प्रश्न आणि पिण्याचे पाणी हा जो काही महत्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं एकच म्हणणं आहे, तीन पिढ्या गेल्या, माझं 70 वर्ष आहे आणि 70 वर्ष म्हणजे तीन पिढ्या गेल्या म्हणजे 150-200 वर्षापासून तो रस्ता कायमचा आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही जर खड्डे खांडित असत, जिल्हा परिषद मी हे इथे त्या टायमाला उपसरपंच होतो, जिल्हा परिषदचा त्याचा फंड पडलेला आहे, रस्ता तयार केला आणि तिथे खड्डे खांडले, ही योग्य आहे का? चारचाकी गाडी जात नाही, दसक्रिया, अंतविधी, मुलांना शाळेत शिक्षणाला जायचं त्या मुलांना जात नाही, एखादी गरीब बिचारी म्हातारी असेल कोणी असेल तिला डॉक्टरकडे जायला तिला जायला सुद्धा सुविधा नाही, आणि शेतातला माल घेऊन जायला सुविधा नाही. आमच्या किती महिला खाली पडलेली आहे तिथे, रेशनिंग कार्ड इथं उंच खडकला आम्हाला यायला, रेशनिंग कार्डला इथे यावं लागतं रेशनिंग घ्यायला, उंच खडक काही साधं हे न्यायला यावं लागतं, ग्रामपंचायत इथं दाखले घ्यावं लागतं. महिलांनी यायचं कसं, पुरुषांनी यायचं कसं, एक वाघाची भीती कसं काय यायचं सांगा बरं. सर, तिचे माजी सरपंच देखील इथे सामील झालेले आहेत उपोषणात, आपण त्यांना देखील काही चर्चा करून त्यांच्याशी ह्या ज्या काही समस्या उभ्या राहिलेल्या आहेत त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया. दादा, काय सांगाल तुम्ही, जेव्हा माजी सरपंच होतात त्यावेळेस देखील हे काही प्रश्न आहेत, जसं आम्ही ज्येष्ठ नागरिकांशी बोललो तेव्हापासूनच हा रस्त्याचा प्रश्न आहे, तर मग जेव्हा तुम्ही सरपंच होतात त्यावेळेस हे प्रश्न का नाही सुटले, किंवा आता जर हे प्रश्न उभे राहिलेले आहेत ज्याच्यासाठी तुम्ही उपोषण केलेलं आहे तर ते त्याच्यासाठी तुम्ही कसं तोंड देणार? काय आबाटेक ही वस्ती कमीत कमी 70-80 घरांचा उमरा आहे, म्हणजे निम्म उंच खडक म्हणजे आबाटेक आलो. आणि दळणवळण सेवेचा जर विचार जर केला तर ह्या रस्ता पिढ्यानपिढ्या म्हणजे जसं आम्हाला आठवते तसा हा रस्ता दळणवळणासाठी चालू होता. मध्यंतरी ज्या वेळेला 10-12 वर्षाच्या कालावधीमध्ये अचानक काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करायला चालू केलं रस्त्यावरती, अतिक्रमण चालू करायला गेलं तर मग ते अतिक्रमण करता करता आहे ना खड्डे खोद आडव म्हणजे काहीतरी लाकडे टाक अशा या वस्तू घटना चालू झाल्या. तिथे सदस्य लोक किंवा ग्रामपंचायत जर गेली तर ते वेगळे काहीतरी सांगतात का हे असं आहे ते तसं आहे आम्ही असं करू तसं करू, भावकीत बी मिटवायचा प्रयत्न केलं हे केलं आम्ही प्रयत्न केला आबाटेक भावकीमध्ये, तर काही ना काही आरोप करतात ते लोकांवरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती म्हणजे हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यामुळे आमची दळणवळण पूर्ण बंद झालेली, शेतामध्ये पिकणारा माल राजुरीत नेता येत किंवा मार्केटला नेता येत नाही. आणि दुसरी गोष्ट इकडे आपले याचे भैरवनाथ मंदिर आहे मोठं, इकडे सप्ताह चालू असतो म्हणजे नवरात्र उत्सव चालू असतो किंवा यात्रा भरते, इकडे आमची स्मशानभूमी आहे आणि ग्रामपंचायत आहे, रेशनिंग दुकाने, या सर्व म्हणजे सुविधा इकडे आम्हाला आबाटेकच्या लोकांना इकडे यावं लागतं, तर हे सर्व आमचं पूर्ण बंद झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे उपोषण करायची वेळ आलेली. तर हे शासनाने काय करावा का त्वरित इथं येऊन सर्व शहानिशा करावा आणि हा मार्ग आमचा मोकळा करावा. आणि दुसरी 4-5 महिने झालेत खांबळे पडलेले आहेत, तिथे एक महिला शॉक लागलेला, कोण सगुबाई कुठे हे बघा या मॅडमला शॉक लागलेला पण ती वाचली तरी कुणी दखल घेत नाही. तेव्हा या सर्व प्रश्न आमचे मिटले पाहिजेत एवढीच आमची विनंती. रस्ता आणि पाणी हे महत्वाचे अतिशय गंभीर हा प्रश्न जो काय आहे तो उंच खडक आणि आबाटेक या ग्रामस्थांना समोर उभा राहिलेला आहे आणि जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे जे काही बेमुदत अमरण उपोषण त्यांनी सुरू केलेले आहे ते सोडणार नाहीत, हे त्यांच्या मुद्द्यावरती ठाम आहेत.
तसेच येणारी जी काही निवडणूक असेल त्या निवडणुकीत उमेदवाराला मतदान देखील करणार नाही हे त्यांच्या मुद्द्यावरती ते ठाम आहेत. कॅमेरामॅन शुभम सह स्नेहल आवटी हिंदवी न्यूज. राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.